बेस्टच्या वडाळा डेपोमध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्तानं कसा धांगडधिंगा घालण्यात आला याचा धक्कादायक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. खुले आम नोटांची उधळपट्टी करणाऱ्या बेस्टच्या या 12 अधिकाऱ्यांची चौकशी देखील सुरू झाली आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूया त्याबाबतचा हा खास रिपोर्ट. हा डान्स बार आहे असं कदाचित तुम्हाला वाटेल. महिलांचा हिडीस नाच आणि त्यावर होणारा दौलत जादा. पण ही दृश्य आहेत ती बेस्ट उपक्रमाच्या वडाळा आगारातली. आणि या व्हिडिओत जे नाचताना दिसतायत ते आहेत बेस्टचे अधिकारी. दसऱ्याच्या निमित्तानं एफ दक्षिण ग्राहक सेवा केंद्राच्या 3rd मजल्यावरच्या कार्यालयात हा धांगडधिंगा सुरू होता. बेस्टमध्ये कामाला असलेली अभिनेत्री माधवी जुवेकर तोंडात नोटा धरून डान्स करतीये आणि बेस्टचे अधिकारी तिच्यावर नोटा उधळतायत. हा सगळा डान्सिंग ड्रामा बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये शूट केला आणि बेस्ट प्रशासनाकडे त्याबाबत तक्रार केली. बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी तातडीनं याबाबतच्या चौकशीचे आदेश सुरक्षा आणि दक्षता विभागाला दिले. दरम्यान डान्सच्या वेळी वापरलेल्या नोटा खोटा असल्याची सारवासारव अभिनेत्री माधवी जुवेकर यांनी केली आहे. तद्दन खोट्या नोटा आहेत ज्या त्याच्यावर क्लिअरली जर तुम्ही त्याच्याने आपण फॉरेन्सिक रिपोर्ट म्हणाला जर तसं करू शकलो त्याच्यावर क्लिअरली कळत आहे की चिल्ड्रन्स मनी बँक असं त्याच्या नोटेवर प्रत्येक नोटेवर दिलेलं आहे आणि त्या केवळ आणि केवळ मनोरंजनासाठीच उडवल्या गेल्या होत्या. तो आमच्या नाटकाचा तो आमच्या त्या थीमचा भाग होता. माधवी जुवेकर यांच्यासह नोटांची उधळपट्टी करणाऱ्या 12 अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. याबाबतचा अहवाल बेस्ट प्रशासनाकडे पाठवून देण्यात आला. मात्र बेस्ट आगाराचा डान्स बार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही. बेस्ट डिपो कोई डान्स का बार नहीं है. आपको इस बात का ध्यान रखना चाहिए कि आपके हर काम पर मुंबईकर अपनी नजर रखता है और अगर ये हो रहा है तो मेरी मांग है आपके माध्यम से सत्ता पक्ष के लोगों से कि इनकी इसकी इंक्वायरी होनी चाहिए और जो भी लोगों ने इस तरह का काम किया है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. दरम्यान चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही बेस्ट समिती अध्यक्षांनी दिली आहे. ज्या बातम्या समोर येत आहेत त्या अनुषंगाने मी असं सांगू इच्छितो की ह्या संदर्भामध्ये सुरक्षा विभाग आणि प्रशासन याची सविस्तर चौकशी करत आहे आणि चौकशीअंती त्या दोषी कर्मचारी असतील त्यांच्यावरती प्रशासन कारवाई करेल. एकीकडे बेस्टचं चाक आर्थिक तोट्यात अडकलंय. कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार वेळेवर मिळत नाहीये. असं असताना बेस्टच्या अधिकाऱ्यांकडून नोटांची उधळपट्टी केली जात असल्याचा हा व्हिडिओ संतापजनक म्हणावा लागेल. या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की राजकीय वरदहस्तामुळे त्यावर पांघरून घातलं जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. कृष्णात पाटीलसह सुनील घुमे, झी मीडिया, मुंबई.